नमस्कार, बोला शिवजी। नहीं, तक्रार काय आहे ते सांगा ना। हा एक मिनिट, शिव्या न देता फक्त तक्रार काय आहे तेवढंच सांगा। कारण आता ह्या क्षणाला मी तुमच्याकडे फक्त तुमच्या मुलाचा पालक या दृष्टीनंच बघतो, फक्त पालक। आणि प्रिन्सिपल म्हणून मी तुम्हाला आता सांगतो की मी पूर्ण चौकशी झाल्याशिवाय माझा कुठलाही निर्णय घेणार नाहीये, अगदी लाल्याला रस्टिकेट सुद्धा करणार नाही। प्रिन्सिपॉल म्हणून माझा निर्णय मी तुम्हाला सांगेन। आता तुम्हाला निर्णय बदलायचा असेल तर तुम्ही प्रिन्सिपॉल बदलू शकता। ಭಾಳ ಮಾತಾಡಿದ್ರಿ ನೀವು, ಎಷ್ಟು ಮಾತಾಡ್ತೀರಿ ವಿದ್ಯಾನಂದ, ಭಾಳ ಬೋಲ್ಲಾ ತುಮಿ, ಪುಟೆ ಪರ್ಯಂತ ತಾಂತಾಯ ತುಮಿ, ಲಕ್ಷ ಠೇವಾ, ತುಮ್ಹಾಲಾ ಮೀ ಯಾ ಮಾಣಸ ತುಂತಾ ಉಠವಿನಾಚ, ಪಣ ಹ್ಯಾ ಜಗಾ ತುಮ್ ಸುದ್ಧಾ ನಾಯಿಸಾ ಕರಿ। ವಿದ್ಯಾನಂದ, ತುಮಿ ಜಾಣೂನ್ ಬುದೂನ್ ಪ್ರತ್ಯೇಕ ವೇಳಿ ಮಾಝ ಅಪಮಾನ ಕರ್ತಾಯ, ಮಾಝ ಪಾಣ ಉತಾರಾ ಕರ್ತಾಯ। तुम्हाला सांगून ठेवतो, माझ्याशी झुंज देणं तेवढं सोपं नाहीये, माझ्याशी वैर करू नका विद्यानंद। या धर्मप्पानं तुमच्यासारखे काही विद्वान विकत घेतले, आणि सांगून ठेवतोय या संस्थेचा मी अध्यक्ष असतो आणि देणगीदार असतो, माझ्याशी वैर करू नका। माझ्याशी वैर धरू नका, एकेकाचं वाट लावून ठेवेन मी रस्त्यावर आणि एकेकाला, कारण धर्मप्पा म्हणतात मला। धर्मप्पाचे शब्द लक्षात ठेवा, कोण कोणाला बाहेरचा रस्ता दाखवतंय ना ते मी बघतच, आता धर्मप्पा म्हणतात मला। धर्मप्पा माहिती आहे मला तुम्ही धर्मप्पा आहात, माहिती आहे, पण मुलांच्या मानसशास्त्राचा ज्याला गंधही नाही अशा व्यक्तीशी बोलून मी काय करणार आहे। कुठल्या तरी माणसाला फाशी दिली, कुठल्या तरी माणसाला शिक्षा दिली म्हणून माझ्या अश्रूंची फुलं होणार आहेत। बघा, कॉलेजच्या कुठल्याही प्रकरणात ढवळाढवळ मी सहन करणार, पण विखंडा कुठेही गेला तरी सूर्य ही तोच, पाणी ही तेच, माती ही तेच, बीज ही तेच, या बीजातच बीज पोचेल, याच विषयात बीज पडेल, हव्या विषयानं सूर्याच्या मस्तकावर देखील राज मुकुट करून। एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, मूळ भर माती भाजून ती माती शुद्ध होणार नाही, किंवा उंचळभर पाणी उकळलं तर महासागरही शुद्ध होणार नाही। या पाण्यात कालवलं बीज आणि या विषयात जळून खाक होणार आहेत माझ्यासारखे एक विद्यानंद, आणि याच विषयात फोफावणार आहेत तुमच्यासारखे धर्मप्पा, आणि धर्मप्पा तुमच्यासारखे लोक ह्या विषातच पोचले जाणार आहेत। कारण ही बीज माणसानं रोवली, ते कुणीही काहीही करू शकत नाही।